नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलोय निसर्गसंपन्न गोव्यात नार्वे ह्या गावी. हे गाव आहे बिचोलीजवळ आणि हे मंदिर दिसतंय हे आहे सप्तकोटेश्वराचं मंदिर. 12व्या शतकात कदंब राजाच्या राजवटीत दीपवती बेटावर या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1352 कदंब राजाचा पराभव करून बहुमती सुलतान अल्लाउद्दीन हसन गंगूने 14 वर्ष गोव्यावर राज्य केलं आणि ह्या काळात अनेक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, त्याचपैकी एक. आता आपण आलोय मंदिराच्या प्रवेशद्वाराशी. समोर दिसते एक दीपमाळ आणि भव्य पटांगण. मंदिराच्या पुढच्या भागात दिसतोय आपल्याला प्रवेशद्वार. मधला भाग दिसतोय हा भव्य सभा मंडप आहे आणि त्याच्या मागे गाभारा. ही मंदिराची दक्षिण बाजू आहे. दक्षिण बाजूकडे आपण पुढे जात असताना हा दक्षिण दरवाजा दिसतोय आणि ह्या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झालाय आणि खूप सुंदररित्या हे मंदिराचं रुपड पालटलं गेलंय. मंदिराच्या मूळ हा आहे दक्षिण दरवाजा. म्हणजे मंदिराच्या मूळ ढाच्याला अजिबात इजा न पोहोचवता या मंदिराचं रुपडं पलटवून टाकलेलं आहे. नुकतंच ह्या मंदिराचं लोकार्पण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला आणि या मंदिराचं लोकार्पण झालं. मागे ह्या ज्या कमानी दिसत आहेत ह्या कमानी आहेत शिवकालीन. त्यावेळी दगडात मंदिर कोरलं गेलं होतं आणि त्याचा काही भाग हा मागे दिसतोय आपल्याला. 1367 मध्ये विजयनगरचा राजा हरिहराय याने गोव्यात बहमनी सुलतानाचा पराभव करून बरीच मंदिरे पुन्हा पूर्ववत केली. ऐतिहासिक नोंदीनुसार या 14व्या शतकात माधव मंत्री यांनी मंदिराची पुनर्बांधणी केल्याचे आढळते. ही मंदिराची मागची बाजू आहे, जुनी पायवाट दिसते आपल्याला आणि बाजूला थोडीशी ढासळलेली तटबंदी. आपण मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आहोत आणि ही आहे मंदिराची उत्तर बाजू आणि समोर दिसतोय उत्तरेकडील दरवाजा. 1560 मध्ये हे मंदिर पोर्तुगीजांनी पुन्हा पाडले आणि त्या जागी चॅपल बांधले. नंतर काही लोकांनी हे शिवलिंग वाचवून मांडवी नदीच्या पलीकडे आणले आणि बिचोली जवळ नार्वे गावात स्थापना केली. नंतर 1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचे नूतनीकरण केले. नवीन जागेचे बांधकाम शिवराम देसाई यांनी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली केले अशी नोंद आढळते. हल्लीचे असे आपण आता हे जे समोर दिसतंय हे एक चाफ्याचं झाड आहे. गर्द सावली आहे त्याची पडलेली खाली. बाजूला कोकणी बांधकामातलं घर दिसतंय. समोर तुळशी वृंदावन आहे या घराचं आणि हे मंदिराचं समोर दिसतंय ते. आणि आजूबाजूला अनेक छोटी मोठी मंदिरं दिसतायत. तर हे मंदिर बाहेरून असं दिसतं. इथे थोडी इन्क्वायरी केल्यानंतर आढळलं, आम्हाला असं आढळून आलं की मंदिराच्या आतमध्ये सुद्धा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड आहे. तर मग ही संधी दवडून काही फायदा नव्हता म्हणून मंदिर आतमधून सुद्धा चित्रफित करण्याचा प्रयत्न केलाय. चला पाहूया. हे आपण प्रवेशद्वारातून आत जाताच समोर दिसतोय भव्य सभा मंडप. अतिशय सुंदररित्या ह्या मंदिराचं रुपड अक्षरशः पालटून टाकलंय. कुठल्याही जुन्या पुरातन वास्तूचा जर जीर्णोद्धार व्हावा असं वाटत असेल तर तो असा व्हावा. जुन्या गोष्टी जपून केले. समोर शिवलिंग, नंदी आणि हा आहे मंदिराचा गाभारा आणि त्याच्या मागे हा जो दिसतोय भव्य सभा मंडप अतिशय सुंदर. मंदिराच्या समोरच एक तळ आहे. समोर बाहेर पडल्यावर एक स्टेपवेल दिसते. हे आकाराने खूप मोठं तळ आहे
मुलं इथे पोहण्याचा आनंद घेत होती. अतिशय क्रिस्टल क्लिअर वॉटर आपल्याला दिसतंय. ही आजूबाजूला अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत. इथेही व्हिडिओग्राफी अलाउड असल्यामुळे जेवढं जमेल तेवढं चित्रफित करण्याचा प्रयत्न केलाय. मंदिराचा इतिहास जरी पडझडीचा असला तरी वर्तमान पाहून खूप छान वाटतं. अनेक अशी मंदिरं आहेत, आपण पुढच्या अनेक व्हिडिओ सिरीजमध्ये ती कव्हर करण्याचा प्रयत्न करू.